नमस्कार मित्रांनो तुमच्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आपण या व्हिडिओमध्ये मूळ संख्या हा घटक अभ्यासणार आहोत मूळ संख्या नेमक्या कोणत्या असतात कशा ओळखायच्या त्यांची व्याख्या काय आहे ओळखण्यासाठी नेमकी कोणती ट्रिक वापरायची या सगळ्या गोष्टींचा आपण या, या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि समजून घ्या मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा एकने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात आता या ठिकाणी महत्त्वाचा शब्द काय आहेत फक्त त्याच संख्येने किंवा एकने म्हणजे ज्या मूळ संख्या आहेत त्यांना फक्त त्याच संख्येने भाग जातो त्याच्या आणि एकने भाग जातो म्हणजे याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नैसर्गिक संख्येने भाग जात नाही सोप्या भाषा जर सांगायचं झाले तर अशी संख्या ज्याला एक किंवा तीच संख्या सोडून इतर कोणत्याच संख्येने जर भाग जात नसेल तर सरळ सांगायचं की ती सा मूळ संख्या आहे आता मग ज्या मूळ संख्या आहेत त्या सोडून इतर ज्या उर उरलेल्या संख्या असतात एकपासून पासून शंभरपर्यंत जर नैसर्गिक संख्याचा आपण विचार केला तर त्या संख्या कोणत्या असतात हे आपण पाहूया त्या संख्यांना पा म्हणतात संयुक्त संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या आहेत त्या सोडून उरलेल्या ज्या संख्या असतात या कोणत्या संख्या असतात संयुक्त संख्या असतात ओके तर मग आता एक ही काय आहे एक ही मूळ संख्या आहे का संयुक्त संख्या आहे हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तर मित्रांनो एक ही मूळ संख्याही नाही एक ही संयुक्त संख्या ही नाही म्हणजे एक या दोन्ही प्रकारामध्ये येत नाही हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे यावर परीक्षेमध्ये विचारला जातो की एक ही संख्या मूळ आहे की संयुक्त आहे हे आपल्याला सांगायचे असते तर काय आहे ही नाही आणि संयुक्तही नाही आता एक पासून शंभरपर्यंतच्या आपण संख्या अभ्यास होऊया यामध्ये नेमक्या कोणत्या मूळ संख्या आहेत कोणत्या संयुक्त संख्या आहेत कशा ओळखायच्या कोणते नियम लावायचे कोणती ट्रिक वापरायची ह्या सर्व गोष्टी आपण पा पाहूया पहा आता एक आताच आपण चर्चा केली होती की एक ही काय आहे संयुक्त नाही मूळ नाही त्यामुळे एकचा विषय संपला एक विषय एक ही संख्या आपण मोजायची नाही दोनपासून सुरुवात करायची दोनचे अवयव पहा किंवा दोनचे विभाजक पहा दोन या संख्येला एकने आणि दोननेच भाग जातो त्यामुळे ही दोन ही संख्या काय आहे मूळ संख्या आहे अशा प्रकारे तीन देखील मूळ संख्या आहे बदल आता चर्चा करायची झाली तर चार ही समसंख्या आहे मित्रांनो जेवढ्या समसंख्या आहेत त्या सर्व समसंख्यांना दोनने भाग जातो त्यामुळं सर्व समसंख्या काय करायची आपणाला कट करायचे आहेत म्हणजे आपणाला जर एखादा प्रश्न दिला त्यामध्ये जर समसंख्या असेल तर सरळ सरळ सांगायचं की ही मूळ संख्या नाही का कारण समसंख्यांना दोनने भाग जातो ओके आता पुढे पहा पाच तर एकक स्थानी जर पाच असेल तरी देखील त्या मूळ संख्या नसतात कारण पाचची कसोटी या ठिकाणी सांगते की जर एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येना पाचने भाग जातो त्यामुळं जर दिलेल्या प्रश्नामध्ये दिलेल्या संख्येमध्ये एकक स्थानी पाच असेल किंवा एक समसंख्या असेल तर त्या मूळ संख्या होणार नाहीत हे दोन ट्रिक लक्षात राहिली आता या ठिकाणी पाच काय आहे मूळ संख्या आहे का हो आहे का मूळ संख्या आहे कारण पाचला फक्त एकने भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो त्यामुळे पाच ही मूळ संख्या आहे पुढे सात पहा सात मूळ संख्या आहे का हो आहे आता सात ही मूळ संख्या कशी आहे कारण सातला सातनेच फक्त भाग जातो सहा पाच चार तीन दोन यांनी भाग जात नाही आणि एकने भाग जातो म्हणजे एक आणि तीच संख्या यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणून सात ही मूळ संख्या आहे आता नऊ बदल आपण पाहूया नऊ ही तीनच्या पाड्यामध्ये येणारी संख्या आहे तीनचा कसोटी तीनची कसोटी या ठिकाणी आपण सांगू शकतो तीनची कसोटी काय सांगते जर संख्येतील अंकाच्या बेरिजेला तीनने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला तीनने भाग जातो तीन ती बेरीज तीनच्या पटीत आली पाहिजे तीनने भाग जात असतो नऊ तीनने भाग जातो त्यानंतर हे एक एकवीस तीनने भाग जातो सत्तावीस तीने भाग तेहतीस एकोणचाळीस अशा प्रकारे एक्कावन्न त्यानंतर सत्तावन्न त्यानंतर त्रेसष्ट अशाच प्रकारे एकोणसत्तरा देखील तीनने भाग जातो एक्क्याऐंशीला तीनने भाग जातो सत्त्याऐंशीला तीनने भाग जातो त्र्याण्णवला तीनने भाग जातो आणि नव्याण्णवला देखील तीनने भाग जातो मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की दोनने ज्या संख्यांना भाग जातो त्या सर्व संख्या आपण कट केल्या तीन तीनने ज्या संख्यांना भाग जातो त्या सगळ्या संख्या कट केल्या पाचच्या पट्टीत असणाऱ्या किंवा पाचने भाग जाणाऱ्या संख्या आपण कट केल्या आता पाहायचं आहे सातने भाग जाणाऱ्या संख्या ओके पाच सातने भाग जाणाऱ्या कोणत्या संख्या आहेत एकोणपन्नास एक आहे त्यानंतर सत्याहत्तर एक आहे आणि एक्क्याण्णव आहे एवढ्या सगळ्या संख्या काय आहेत सातने भाग जाणाऱ्या संख्या आहेत आता उरलेल्या कोणत्या संख्या आहेत पहा अकरा त्यानंतर तेरा सतरा एकोणावीस तेवीस पंचवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस सत्तेचाळीस या ठिकाणी त्रेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव एवढ्या ज्या उरलेल्या स संख्या आहेत किती आहेत पहा आता उरलेल्या संख्या या सर्व गोल केलेल्या संख्या काय आहेत मूळ संख्या आहेत आता मूळ संख्या किती आहेत माझा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस एक, पंच एक पासून शंभरपर्यंत किती मूळ संख्या आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत ठीक आहे लक्षात राहील कोणती ट्रिक वापरली आपण सर्वप्रथम आपण एक पासून दहापर्यंतच्या मूळ संख्या शोधून काढल्या कोणकोणत्या मूळ संख्या आहे दोन तीन पाच सात ओके आणि मग या मूळ संख्याच्या जेवढ्या पट्टीमध्ये आहेत किंवा या मूळ संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग जातो त्या सगळ्या संख्या कट केल्या कारण त्या मूळ संख्या नाहीत आणि मग उरलेल्या ज्या संख्या आहेत ह्या सगळ्या संख्या काय आहेत मूळ संख्या आहेत मग आता ट्रिक काय लक्षात ठेवायची की जर तुम्हाला एखादी संख्या दिली तर त्या संख्येला दोनने भाग जातो का पहा म्हणजे ती समसंख्या आहे का पहा तीनने भाग जातो का पहा त्यांची जर अंकातील बेरीज करून पहा तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो पाचने भाग जातो का पहा आणि सातने भाग जातो का पहा जर या चारपैकी कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर असे समजायचं की ती मूळ संख्या आहे मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकपासून पासून शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत आणि मग उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत मग आता मला सांगा संयुक्त संख्या किती आहेत पंचवीस मूळ संख्या उरल्या किती पंचाहत्तर पण पंचाहत्तर संयुक्त संख्या असतील का नाही का कारण एक ही मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही त्यामुळे चौऱ्याहत्तर संख्या काय असतील संयुक्त असतील आणि पंचवीस ही संख्या काय असतील मूळ संख्या असतील आलं सम समजलं अशा प्रकारे मूळ संख्या ओळखा मूळ संख्या ओळखण्यासाठी आपण कोणकोणत्या संख्या लक्षात ठेवायच्या आहेत दोनने भाग जातो का तीनने भाग जातो का पाचने भाग जातो का आणि सातने भाग जातो का एवढ्याच गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत जर या संख्यांनी जर भाग जात नसेल तर असे समजायचं की ते मूळ संख्या आहेत मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि तुमचा अभ्यास वाढवा धन्यवाद